नमस्कार. आव्हान पुस्तिका सोडवत असताना प्रत्येक प्रश्न ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला विचार पडतो की काय लिहिलं पाहिजे, आणि आपण आपल्या डोक्यात जे काही आहे ते उतरण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जे काही आपल्याला माहिती आहे, पूर्वज्ञान असेल, सध्या चालू असलेली माहिती असेल, मागचा अभ्यास, हे सगळ्या गोष्टी एकत्र करण्याचा प्रयत्न करतो आणि एकत्र करून ते लिहिण्याचा वटवण्याचा प्रयत्न करतो. मग ज्यावेळेस आपण व्हिडिओ बघतो एखाद्या आव्हानासंदर्भात, हा व्हिडिओ आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस वाटते आपल्याला, अरे आपण लिहिलं बरोबर आहेच, काही अशातला प्रकार नाही, पण ह्या ह्या बाबी काही राहिल्या ते आपल्याला मिक्स करता आल्या पाहिजे आणि ते सगळं एकत्र करून त्या आव्हानाला कसं प्रतिसाद द्यायचं आणि त्या आव्हानातून कसा मार्ग काढायचा, त्या आव्हानाला कसं पूर्ण करायचं, हे मात्र आपल्या त्याच्यात पाहायला मिळते. थोडं थांबतो, जय श्री.